काय ग, अजून किती वेळ? अगदी 5 मिनिटं द्या, पटकन आवरते मी. अरे मोहित. अरे ये, ये आत ये. दादा कसा आहेस? मस्त. आज कसं काय अचानक? अरे हो सहज, आय मीन तुमच्या सगळ्यांची आठवण आली म्हणून म्हटलं निघून यावं. बर, कसा वेळेत आलायस बघ, चल जेवून घे. प्रश्न तर नाही. आणि काय रे, एकटाच आलायस? रिया नाही आली? नाही नाही आली. ती बस. मग कसं काय चाललंय सगळं? छान चाललंय, मस्त एकदम. बर, वेळ काढून आलायस ना. म्हणजे कसं, आधी आपण मस्त जेवूया, मग खूप गप्पा मार. मोहित, खूप दिवस झाले तुझी गिटार नाही ऐकली रे. अरे दादा, मी नाही गिटार वाजवत आजकाल. म्हणजे? अरे वेळ कुठे मिळतो रे? म्युझिक क्लास मध्ये गिटार वाजवू देत नाही की काय? नाही, मी जाणं बंद केले तिकडे. बंद आहे म्हणजे? अग म्हणजे आमच्या मम्मा आहेत ना, त्यांना मला खूप मोठं झालेलं बघायचंय. बट ऑब्विसली गिटार वगैरे वाजवून कोणी एवढं मोठं नाही ना होऊ शकत. त्यांच्यामध्ये मोठं होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बिझनेस. सो मी सध्या त्यांचा बिझनेस जॉईन केलाय, त्यामुळे वेळ नाही गमळत. त्यामुळे सध्या नो गिटार, नो म्युझिक, इन शॉर्ट नो टाइम पास. मोहित. अगं वहिनी, भूक लागली का खूप? काय केलंय शिवायला? दादा आजोबा कुठे गेले? आजोबा इथेच बाहेर. हे बघ, हे आलेत. अरे मोहित तू. अरे ये 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 पळा. कसे आहात आजोबा? अय मस्त. हे काय फॉर्मल ड्रेस कसला काय? हा तुझे ते चटणी पटणी कुठे गेलं? सोड ना आजोबा, कसा दिसतोय? छान दिसतोस रे, छान दिसतोस. पण कुठला तरी ऑफिसर वाटतोस, रॉक स्टार नाही वाटत बघ. ते परते जाऊ दे, पुष्कळ दिवसांत भेटलायस, पुष्कळ गप्पा माराव्याशी वाटतात तुझ्याशी. चल जाऊन ये. चल हो, त्याला भूक लागली, आधी जेवून तर घ्या ना. गप गपोरी, माझ्या गप्पानंच याचं पोट भरणार आहे. हा आणि एवढं करूनही जर ह्याचं पोट भरलं नाही तर मग तू याला वाढ. हा काय रे, चालेल. बहिणी पानं वाढून ठेव, आम्ही 2 मिनिटात आलो. आलो चल चल. गुड ना, मजा आली ना. आठवत आहे त्यांनी ते पहिल्यांदा जे स्टार्टर दिलं होतं, समथिंग फनी ना. रिया. मोहित. या किती वाजले, कुठं होतीस तू? अरे आम्ही एका पार्टीला. मामा प्लीज, प्रश्न तिला विचारलाय, उत्तर तिला देऊ दे. हा मोहित, मी ऍक्च्युली एका पार्टीला, ते टंडन अंकल त्यांनी पार्टी ऑर्गनाइज केली होती आणि तू ड्रिंक्स घेतलीस. कम ऑन मोहित. मामा प्लीज, मध्ये मध्ये बोलू नका. मोहित आय एम सॉरी. रिया तू कावेरी बहिणीने वचन दिलं होतंस ना ग. वन्स इन अ व्हाइल इट्स फाईन. लाज नाही वाटली तुला जराशी सुद्धा? काही होत नाही, 2 घोट कशा काय गेले तर. मामा प्लीज, मध्ये मध्ये बोलू नका. ती मुलगी आहे माझी आणि बायको आहे ती माझी, कळलंय ना? तिनं आयुष्यात काय करायचं काय नाही याबद्दल मला बोलायचा हक्क आहे, मी बोलणार. लिव्ह इट, लिव्ह इट, लिव्ह इट, लिव्ह इट. तुझ्याशी बोलणं काहीच अर्थ नाही आहे, आता शुद्धीवर नाही आहेस तू. तुझ्या जिभेवरचा ताबा सुटलेलाच आहे, आता माझ्या मेंदूवरचा ताबा सुटेल. मोहित खरं. लिव्ह इट, ओके? प्रॉमिस मी. मोहित, मोहित लिसन यार. ध्रुव चला 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 चला, खाऊ खाऊया. उशीर झाला ना मला यायला, किती शाणं बाळ आहे, कसं गुणी बाळासारखं बसलं होतं बरं की नाही. हा चला खाऊ घ्यायच्या ना. हे हातातलं खेळणं बाजूला, हातातलं खेळणं बाजूला ठेवायचं. ती काय सांगते ते ऐकायचं, ऐकतोयस ना बाळ. हा आधी खाऊ खाऊन घ्यायचा की नाही. ध्रुव, ध्रुव तू ऐकतोयस का मी काय सांगते बाळाला? असं नाही खेळत राहायचं सतत. इकडे बघ ध्रुव, इकडे बघ. ए ध्रुव, ध्रुव
ध्रुव तुला ऐकू येते का? ध्रुव मी काय सांगते तुला? ए इकडे बघ, इकडे बघ ध्रुव, ध्रुव तुला ऐकू येते मी काय? मी तुला हाक मारते ते, हा इकडे लक्ष दे ध्रुव, मी तुला हाक मारते, तुला ऐकू येते का ध्रुव? प्लीज इकडे लक्ष दे ध्रुव, ध्रुव तुला कळतंय का मी बोलावते तुला? ध्रुव प्लीज इकडे लक्ष दे प्लीज, ती खेळली बाजूला ठेव रे. ध्रुव प्लीज इकडे लक्ष दे प्लीज, ध्रुव ध्रुव आजी ध्रुव इकडे बघ, माझ्याकडे बघ, तुला ऐकू येते ध्रुव? माझ्याकडे लक्ष दे ध्रुव, ध्रुव प्लीज माझ्याकडे लक्ष दे ध्रुव, तुला का कळते मी तुला बोलावते ते? प्लीज ध्रुव लक्ष दे माझ्याकडे, आजी प्लीज इकडे या ना आजी, ऐक ना राजा, ऐक ना रे राजा, प्लीज माझ्याकडे लक्ष दे प्लीज ध्रुव, प्लीज डोळ्यांमध्ये झोप दिसते, तो खेळतोय इकडे. एक मिनिट शांत राहा जरा, मी हाक मारते. ध्रुवा ध्रुवा तू काळजी करू नको, डॉक्टरना फोन करतो ना, मी जर ह्यांना बोलावून घेऊन येते. हा या डॉक्टर, बघा चेक कर डॉक्टर, बघा ना ध्रुव कुठल्याच आवाजाला रिॲक्ट होत नाहीये. म्हणजे टाळ्या वाजवल्या, टिचक्या वाजवल्या, हाका मारल्यात त्याला, म्हणजे एकदा तरी त्यानं आमच्याकडे पाहायला हवं ना, बघतच नाही तो आमच्याकडे. थांबा थांबा, काळजी करू नका, मला जरा एकदा चेक करून घेऊ दे. सीरियस? मला वाटतं याच्या कानाचा प्रॉब्लेम आहे. कान? कानाचा प्रॉब्लेम कसं असणार? म्हणजे एरवी आम्ही टाळीबिळी मारायचं तर बघायचं आमच्याकडे. तो योगायोग असू शकतो, किंवा तो तुमच्या इशाऱ्याकडे बघून हातवारे करत असेल, हसत असेल. म्हणजे त्याला त्याला ऐकू येत नसावं. काहीतरी गल्लत होत असेल, मला असं वाटतंय की आपण हॉस्पिटलला जाऊन चेकिंग करून घेऊया, आपण स्पेशालिस्टला दाखवूया ना, डॉक्टर कदाचित असं असू शकतं की ध्रुवला बोलायला वेळ लागेल, कदाचित असं काही मुलांमध्ये असतं ना, काही काही मुलांमध्ये. मी समजू शकतो, पण तो उद्या बोलेल उद्या बोलेल अशा भ्रमात राहून फसवून घेणं काय अर्थ आहे? अहो पण तो म्हणतोय तसंही असू शकेल ना. खर तर त्याच्या वयानुसार तो काही शब्द बोलायला हवा होता. अहो पण डॉक्टर साहेब, मूल केव्हा बोलायला लागतं? जेव्हा त्याच्या कानावरती सारखे शब्द पडतात. ते जर पडत नसतील तर त्याला कळणार तरी कसं? मान्य आहे, पण ते सोडून त्याने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही मला नाही असं वाटत. अहो तुम्ही डायरेक्टली बोलू नका काहीतरी. ठीक आहे, तुमच्या समाधानासाठी तुम्ही हे ENT स्पेशालिस्टचं कार्ड ठेवून घ्या. मी काय म्हणतो डॉक्टर, जरा येतो. सुमन सुमन जाऊ नको सुमन, अग पण ऐक ना, आपण जाऊ ना डॉक्टर कडे. सुमन
ध्रुव इकडे बघ, ध्रुव 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 हे बाळा इकडे बघ, ध्रुव बघ माझ्याकडे, हे बाळा हे ध्रुव रुद्र नको रडू बाळा. आजी माझ्या बाळाला ऐकूच येणार नाही आयुष्यभर, त्यासाठी इतकी स्वप्न बघितली होती मी, सगळी संपली ना. अरे पण सगळी स्वप्न संपली नाही आहेत, पण पाहू कशी, त्याचे बोबडे बोल ऐकायची स्वप्न बघितली होती, त्याच्याबरोबर गायची स्वप्न बघितली होती, आरडाओरडा करून अख्खं घर डोक्यावर घेण्याची स्वप्न बघितली होती, कशी पाहू. अरे पण म्हणून त्याच्यावर रडणं हा उपाय नाहीये ना. मला काही सुचतच नाही आजी, आयुष्यभर त्याला ऐकू नाही आलं, तो बोलला नाही तर माझी भाषा त्याला कळणार कशी. मायेची भाषा कळते त्याला, नात्याला तेवढी पुरेशी आहे. मला सांग प्राण्याला कुठली भाषा येते, नाही ना. आणि सगळ्यात महत्वाची आणि सोपी भाषा म्हणजे स्पर्शाची भाषा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देणारा जेव्हा एखादी गोष्ट कमी देतो ना, तेव्हा तो असं काहीतरी भरभरून देतो आणि त्याची कसर भरून काढतो. तू बाप आहेस त्याचा. आणि डॉक्टरनी सांगितलंय ना, भेटून जा, आपण टेस्ट करूया, मोठ्या सर्जनला दाखवूया, मग अरे काहीतरी निदान लागेलच ना. तू एकदम असा निष्कर्ष कसा काढतोस. आणि तू बाप आहेस त्याचा. तू जर असा हताश झालास तर सुमननी काय करायचं हे बघ. जा तू दे, तिला धीर दे, सकाळ काही ठीक होईल. माझ्याकडे बघ ध्रुव, तुला कळते का मी तुला किती वेळ सांगते तू माझ्याकडे बघ म्हणून. प्लीज अरे माझ नका, काही शिकू शकत नाही आला, त्याच्याकडून काही ऐकू शकणार नाही. प्रत्येक स्त्रीला वाटत असत आई हा शब्द ऐकू यावा, आपल्या बाळाकडून कावेरी हा शब्द पण ऐकू येणार नाही गं आपल्याला. सुमन तू सगळं संपल्यासारखं बोलतेस, काय उरलंय आता. ध्रुवाच्या जन्माच्या आधी आपण किती स्वप्न पाहिली होती सगळ्यांनी. आजोबा म्हणायचे मला त्याला उत्तम वक्ता बनवायचंय, मोहितला तर त्याला रॉक स्टार बनवायचं होत ना. आणि आजी सांगायच्या मी त्याला सगळे श्लोक आरत्या शिकवणार, संस्कार आधी कानांवर होतात आणि मग वाणीतून ते येतात. कावेरीतलं काहीच होणार नाही ग, काहीच नाही. अगं पण ह्याच्यावरती काहीच उपाय नाही असं डॉक्टर म्हणालेत का. पण काही उपाय आहे असंही म्हणाले नाहीत ना. एकदा बघ त्याच्याकडे, त्याला आपल्या मनात काय चाललं हे कळतही नसेल. आपण हसलो की तो हसतो, शब्द महत्वाचे नसतात ग, भावना महत्वाच्या असतात. कोण आपल्याकडे प्रेमाने बघतं, रागाने बघतं, सगळं कळतं याला. मग त्याचं शिक्षणाचं वय होईपर्यंत त्याला कळेल अशा भाषेत बोलूयात ना आपण. आणि इलाजासाठी प्रयत्न चालू ठेवायचेच आहेत. तुला कळतंय ना सुमन मी काय म्हणते.
ध्रुवा बाबा नागमार, बाबा नागमार बाबांना बोलावा इकडे आपल्याकडे. हा बाबांना विचार विचार रागावलात का तुम्ही? ध्रुव बोलाव ना बाबांना. हा ये सांग बाबांना, बाबांना सांग इकडे या, इकडे या, इकडे. गुड मॉर्निंग मोहित. गुड मॉर्निंग. काय झालंय, तू बोलत का नाहीस माझ्याशी? ज्या गोष्टीवर बोलून काहीच फायदा नाहीये त्यावर मी काय बोलू? मोहित कम ऑन यार, काल रात्रीच्या इशूवर अजूनही डिस्टर्ब आहेस तू. कालचा इशू इतका सहज सोपा आणि सरळ होता असं वाटतंय तुला? तो इशू इतकाही इम्पॉर्टंट नाही की तो सतत उगळायला पाहिजे. कम ऑन यार, रात गई बात गई. नाही रे, काही गोष्टी अशा एका रात्रीत नाही बदलत. मोहित काय प्रॉब्लेम आहे नक्की? मी ड्रिंक्स घेतले, आय सेड सॉरी. सेड सॉरी प्रश्न सॉरी म्हणण्याचा नाहीये रियाद, तू कावेरी बहिणीला दिलेलं वचन तोडलंयस. एक विचारू, तुला नक्की राग कशाचा आलाय? मी ड्रिंक्स घेतले याचा का मी कावेरी बहिणीचं वचन मोडलं याचा? दोन्ही गोष्टींचा. नाही मोहित, कावेरी बहिणीचं वचन मोडलं याचा जास्त असेल. सो काय चुकलं माझ्या त्यात? तू रही तुझ्या मामाच्या पावडावर पाहून. प्लीज मॉमला या थाण्याची काही गरज नाहीये. गरज नाहीच आहे करिया, गरज नाहीच आहे. गरज मलाही नाहीये, गरज तुलाही नाहीये. मग का राहतोय आपण एकत्र? या गोष्टीवर विचार करायची गरज आहे. घर तुझे नी माझ घर श्रीमंताच. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.